ही आहे आपली मुंबई। वाढती लोकसंख्या ही मुंबईची सर्वात मोठी समस्या। 2011 जनगणनेनुसार बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या परिक्षेत्रातील लोकसंख्यांपैकी 41.85% लोकसंख्या झोपडपट्टीमध्ये राहते। येथील रहिवाशांचे जीवनमान उंचावण्यासाठी महाराष्ट्र शासनाने 1995 झोपडपट्टी पुनर्वसन योजना सुरू केली। शासनानं 22 जुलै 2014 आणि 16 मे 2015 शासन निर्णयानुसार 1 जानेवारी 2000 झोपड्यांना संरक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे। सन 2022 मुंबई आणि संपूर्ण महाराष्ट्र झोपडपट्टी मुक्त करण्याचं शासनाचं उद्दिष्ट आहे। झोपडपट्टीच्या पुनर्विकासाचे पहिले पाऊल म्हणून बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या परिक्षेत्रातील झोपडपट्टीचे संपूर्ण सर्वेक्षण SRA ने नेमलेल्या प्रशिक्षित खासगी सर्वेक्षकांच्या मदतीने केले जात आहे। हे सर्वेक्षक प्रत्यक्ष जागेवर जाऊन GIS किंवा ETS कार्यप्रणालीद्वारे सर्वेक्षण करतात आणि त्याचबरोबर प्रत्येक झोपडीला एक विशिष्ट क्रमांक देऊन त्यांचे नकाशाचित्रही तयार केले जाते। त्याद्वारे भौगोलिक माहिती प्रणाली म्हणजेच GIS मॅप तयार केला जातो। आता ही सर्वेक्षणाची प्रक्रिया काय आहे ते पाहूयात। ज्या स्लम क्लस्टरचे सर्वेक्षण करायचे आहे तेथे सक्षम प्राधिकारी कार्यालय सर्वेक्षण करण्याची तारीख नमूद करून 7 दिवसाच्या मुदतीसह जाहीर सूचना प्रसिद्ध करतात। सर्वेक्षणाच्या दिवशी प्रथम बायोमेट्रिक सर्वेक्षण करावयाच्या स्लम क्लस्टरची पाहणी केली जाते व झोपडी धारकांमध्ये जनजागृती केली जाते। त्याचबरोबर जी कागदपत्रे सर्वेक्षणासाठी आवश्यक आहेत त्यांची माहितीही झोपडी धारकांना दिली जाते। या पाहणीद्वारे ज्या क्लस्टरमधील झोपडी समूहाचे म्हणजेच क्लस्टरचे सर्वेक्षण करायचे आहे शासकीय भूमापकामार्फत नंबर देण्याचे काम केले जाते, जो त्या झोपडीचा युनिक आयडी असतो। नंतर ETS तंत्रप्रणाली आणि लिडार अर्थात पाठीवरून फिरवण्यात येणाऱ्या तंत्रप्रणालीद्वारे झोपड्यांचे वास्तविक चित्र घेऊन झोपडी स्थित नकाशा तयार केला जातो। हे बाह्य सर्वेक्षण कसे होते ते पाहिल्यानंतर आपण सर्वेक्षक टॅबद्वारे झोपडीधारकाची माहिती कसा संकलित करतो ते पाहूयात। प्रथम या टॅबमध्ये क्लस्टर क्रमांक आणि नंतर झोपडी क्रमांक नोंदवला जातो। मग माहिती देणाऱ्या व्यक्तीचा अंगठा टॅबवर ठेवून एक आधार लिंक तयार केली जाते। मग सर्वेक्षक झोपडीधारकाकडून त्याच्या कुटुंबातील सदस्यांची संख्या आणि त्यांची नावं नोंदवतो आणि त्यांच्याकडून आवश्यक ती कागदपत्रे देखील म्हणजेच 1 जानेवारी 2000 झोपडी आणि झोपडीधारकाच्या वास्तव्याचा पुरावा आणि आत्ताच्या म्हणजेच चालू वर्षाच्या वास्तव्याचा पुरावा, त्याचबरोबर सर्व सदस्यांच्या ओळखपत्रांची माहितीही घेतली जाते आणि त्यांचे फोटो टॅबमध्ये संकलित केले जातात। ही माहिती घेतल्यानंतर सर्वेक्षक झोपडीच्या आतील भागाच्या क्षेत्रफळाचे मोजमाप करतो। सर्व माहिती जमा केल्यानंतर सर्वेक्षक स्वयं घोषणापत्र म्हणजेच प्रपत्र अवर झोपडीधारकाचा आधार नंबर, त्या कुटुंबाचा फोटो आणि माहिती देणाऱ्या व्यक्तीचा फोटो चिटकवून त्याची सही घेतो। त्याचप्रमाणे स्वयं साक्षांकनासाठी प्रपत्र ब वर सर्वेक्षक झोपडीधारकाचा फोटो आणि सही घेऊन ही प्रपत्र सर्वेक्षण करतेवेळी जमा केलेल्या कागदपत्रांसोबत जोडतो। नंतर सर्वेक्षण प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर त्याची पोचही SMS द्वारे झोपडीधारकाला दिली जाते। सर्वेक्षकाने झोपडीधारकाकडून संकलित केलेली कागदपत्रे आणि टॅबमधील माहिती झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणामध्ये बाह्य सर्वेक्षण कक्षात म्हणजेच प्रोजेक्ट सेलमध्ये सर्वेक्षणाच्या प्राथमिक गुणवत्ता पडताळणीसाठी आणली जातात। येथील नेमलेल्या QC अर्थात क्वालिटी चेक डिपार्टमेंटमध्ये टॅबमध्ये संकलित केलेल्या डिजिटल डेटाची SIMS प्रणालीमध्ये पडताळणी होते। तसेच येथील फायलिंग डिपार्टमेंटमध्ये झोपडीधारकाकडून संकलित केलेल्या कागदपत्रांना 16 मे 2015 शासन निर्णयात नमूद केल्याप्रमाणे अभिप्रेत असलेले जोडपत्र 3 अथवा 4 जोडले जाते। तसेच कागदपत्रांना संचिकेचे स्वरूप देण्यासाठी अनुक्रमणिका लावून स्वतंत्र फाईलमध्ये व्यवस्थितरित्या लावली जातात। इथे हे नमूद करणे आवश्यक आहे की झोपडीधारकाची संकलित केलेली सर्व माहिती ही SRA च्या डेटा सेंटरमध्ये तसेच रेकॉर्ड रूममध्ये पूर्णतः सुरक्षितपणे ठेवण्यात येते। तसेच सदर सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तयार केलेली सर्वेक्षण संचिका पुढील कार्यवाहीसाठी म्हणजेच पात्रता निश्चित करणे कामी सक्षम प्राधिकारी कार्यालयास सुपूर्द केली जाते। माझं नाव कचरो हिराम नमस्के, मी इथला स्थानिक रहिवासी 1980 आहे। आता या एरियात जो आमच्या म्हणजे KMC चाळ लक्ष्मीबाई चाळ ज्या एरियात जो या विभागात जो SRA
सर्वे चालू आहे, तो अत्यंत व्यवस्थित झालेला आहे, चांगला लाभदायक आहे. सर्वांनी, सर्व नागरिकांनी याची दखल घ्यावी आणि आपलं सहकार्य करावं. सर्वेक्षणाचा टप्पा जलद गतीने पार करता यावा याकरता SRAचा अधिक अद्ययावत पद्धतींचा वापर करण्याचा प्रस्ताव आहे. जसे की ड्रोनच्या सहाय्याने झोपडीचे चित्रीकरण करणे, संगणक प्रणाली SIMS द्वारा झोपडी धारकांची पात्रता निश्चित करणे इत्यादी. या सर्वेक्षणाचे फायदे म्हणजे झोपडपट्टी पुनर्वसन योजनांची सक्षम, प्रभावी आणि जलद गतीने अंमलबजावणी याद्वारे शक्य होणार आहे. याचबरोबर वास्तविक डिजिटल डेटा आणि झोपडपट्टी योजनांबाबतची माहिती सुलभरित्या आपल्याला उपलब्ध होणार आहे. एवढेच नव्हे तर झोपडीधारकाची पात्रता निश्चिती देखील ऑनलाईन पद्धतीनेच केली जाणार आहे. पारदर्शक, कार्यक्षम आणि परिणामकारक कार्यपद्धतीमुळे सदर योजनेचे काम जलदरित्या पूर्ण होण्यास मदत होणार आहे. अॅनेक्झर 2 सर्वेक्षणामध्ये आणि झोपडपट्टी समूहाचं सेक्टरनिहाय सूक्ष्मतम नियोजन करण्याच्या दिशेने महाराष्ट्र शासनाच्या प्रेरणेने झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचा हा एक स्वयंप्रेरित पुढाकार आहे. झोपडपट्टी पुनर्वसन योजनांचा लाभ घेण्यासाठी सर्वेक्षण करणे आवश्यक आहे. सन 2022 पर्यंत झोपडपट्टी मुक्त मुंबई आणि झोपडपट्टी मुक्त महाराष्ट्र करण्याचं महाराष्ट्र शासनाचं उद्दिष्ट सफल होऊन झोपडी वासियांचा राहणीमानाचा दर्जा उंचावणे शक्य आहे, यात काही शंकाच नाही. हा सर्वे सर्व झोपडपट्टी फायदेशीर आहे आणि याच्यामध्ये सगळ्यांनी सहभागी व्हावं. एशारे सर्वे झालेला आहे, सगळ्यांचे फायदेशीर आहे, याने सगळे सहकार करावे.